स्कॅनर पेटीएम ऍपचे आमिष दाखवून गंडा घालणारा गजाड, सायबर गुन्हे शाखेची कारवाई, रोकड आणि मोबाईल जप्त. पेटीएम ऍपचे स्कॅनर आणि स्पीकर बॉक्स मिळवून देण्याचा आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणारा अतिकेलाई मुल्ला याला पोलिसांनी तात्काळ गजाड केले. सांगली आणि परिसरातील तिघांना गंडा घातला होता. संशयितांकडून पोलिसांनी 40,000 रोकड आणि मोबाईल जप्त केला आहे. ही थेट कारवाई सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. संशयित इलाई मुला हा वर्कशॉप सारख्या ठिकाणी जाऊन मोफत स्कॅनर ऍप डाउनलोड करून देतो. ऍप डाउनलोड झाले की तुम्हाला 2 स्पीकर बॉक्स मोफत मिळणार असल्याचे सांगत होता. संबंधितांचा मोबाईल घेऊन त्यावर ऍप डाउनलोड केल्यासारखं करत होता. काही वेळाने सर्व्हर डाऊन नसल्याचं सांगून निघून जात होता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या मोबाईलवर ऍप सुरू केले आहे. 2-3 दिवसात तुम्हाला या ऍपचा नंबर येईल असे सांगून जात होता. प्रत्यक्षात मात्र संबंधितांना कोणतीही वस्तू मिळण्याऐवजी त्यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर कोणीतरी काढून घेतल्याचं निदर्शनास येत होते. अशा प्रकारे संशयित अतिक मुल्ला याने तिघांच्या बँक खात्यावरील 53,000 रोकड परस्पर हडपली आहे. शहरातील 100 फुटी परिसरात वर्कशॉप चालवणारे सरदार उर्फ अनिस गुलाब रोहिले, सतीश आनंदराव कुकडे यांनी शहर पोलिसात दिली फिर्याद दिली आहे. तर मौजे डिग्रज येथील वैभव शशिकांत दरिगोंद यांना 13,000, तर त्याच गावातील राकेश कांबळे यांना 5,000 ऑनलाईन अतिक याने गंडा घातल्याचे चौकशीत स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.